की बाबा यो पप्पी दे अलग ले गावत ए सर पप्पी दे उसको पप्पी दे गाल पे अरे वाह एक होटा दे ना होटा 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 रस्ता मध्ये कुदलना फावडे आपला जायचा आहे नावडे अरे ग्राउंड आहे बाबा काय आमचा मोठा वाजवा कुठे तर नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कौटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि आपल्या राहुल ड्रमर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज आहे 4 फेब्रुवारी. तर तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग आपला बघितला असेल कालचा, कल्याण कोळी वाड्याला वाजवला आपण, तिथे मानवंदना दिली आणि खूप सारं प्रेम पण भेटलं आपल्याला तिकडे, मस्त बरं वाटलं. आणि त्यानंतर आपण गेलो चाऊल वाजवायला, खडक पाडायला. तर आजचा पण तसाच आहे आपल्याला शो, तसाच म्हणजे चाऊलचा आहे आणि एकच शो आहे नावड्याला. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तुम्ही ऐकलं असेल नावडे गाव आहे तिथे आपल्याला शो आहे, मी असं सांगितलं होतं. तर आज चाललो आहे नावडे गावात तळोजाला आणि चाऊलचाच शो आहे. इकडनं निघायची तयारी सुरू आहे आणि आज नऱ्यान आहे, बऱ्यान आहे, हित्यान आहे, अक्षय उत्तेकर नाही आणि अजून कोण कोण नाही, अजून बहुतेक कोणतरी नसेल, समजेलच कोण कोण आहे आणि कोण कोण नाही, पण एवढी नावं घेतली हे तर नाहीच आहे. तर अजून पण कोण नाही ते समजेल आपल्याला तिकडे गेल्यावर. भैरव आहे, भैरव इकडे दे, हात दे, हात दे, तू चाल, तू कसा आलाय, दे हात दे, भैरव दे, दे इथे दे, हात दे भैरव, हात दे, हात दे, ये पप्पी देतो, हात दे. अरे ये बाबा यो पप्पी द्यायला लागलाय गावात. ए चल भैरव हात दे, चल चल तू हात दे, हा हात दे, चल हात दे, ये इकडे ये ये नाही देते, हा आहे ना मधी चिंट्या. चला तर आलं आता निघतो आम्ही, आज टेम्पो घेऊन चाललाय पर्या भाय आणि मी चाललोय रिक्षात राजासोबत. आज जरा पुरं शॉर्ट आहेत तर जास्त शूट घेणार नाही मी, थोडे थोडेच घेईन जसे जमतील तसे. चला तर हवा आता सोबत, बघूया ब्लॉग कसा होतोय. आज का टेम्पो का पायलट परेश मोठे आणि काका आहे भारते आहे. ए भाई आराम आता, तू तर कारण की एकदम सुसाड आहे ना तू. अरे नाही रे बाबा सुसाड, अरे भाई जातो आम्ही आरामात जा एकदम व्यवस्थित, डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेट. खरं रस्त्यामध्ये कुदलना फावडे आपला जायचा आहे नावडे. टेम्पो निघालाय, हा हा ओके ओके बाय. एवढा आपला ताशा प्लेयर कडकवाला हा राज म्हात्रे, आमच्या रिक्षाचा पायलट. आता पोहोचले आपण आता जस्ट लोकेशनला आणि आपल्यासोबत रिक्षा सनी होता आज, निघाल्यानंतर शूट घेतला नाही रूम वरनं निघाल्यावर. आणि इथे व्यंकी आलाय, व्यंकी टेम्पोत नाही आलाच, नाही फोर व्हीलर मधून आलो. ओ काय कसं बोलतोय बघ प्रमोशन. हा सॅमू आपला, सॅमू तो सॅमी सॅमी गाणी ऐकलंय ना तो ह्याचाच आहे. त्याला आम्ही डीजे समीर बोलतो, डीजे पण आहे भावाचा, कोणला कधी काय असेल तर नक्की सांगा. आणि याचा पिक्चर हे माऊली, हे बाबा तू तर घरातून बाहेर काढशील याचा किस्सा. मला आकलतील घरातून आज. अरे भाई खरं विसरलो, पॉवर बँक होते आपल्याकडे याची, किती 3-4 दिवस झाले आपल्याकडे, 6 दिवस झाले, 3 दिवस, 6 दिवस, हा 6 दिवस झाले आपल्याकडे, पण राहून गेलं ते काय अजून आणायलाच विसरत. राहू दे चाल, रडू नका, आणले बॅगेत, बॅगेत रिक्षा आहे. ओ हो पप्पी देत ससे दाखवतो, ससे दाखवतो माऊली, ससे दाखवतो तुम्हाला. लोकेशन वर आपण पोहोचलोय, इथे आतमध्येच लोकेशन आहे. सामान हा सेटअप भारी आहे, लाईट कमी आहे, लाईट कमी आहे का. चला आतमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला. आता आपण सामान घेऊन चाललोय आतमध्ये. चला मी पण काहीतरी घेतो, जरा हातभार लावतो जरा. काय आता
आता ग्राउंड आहे बाबा कायमचा मोठा वाजवा कुठे बघ सामान कुठे हा बघ थोडी लाईटीची कमी वाटते रे स्टेज तकडा आहे बघ पहिले आपल्याला काही स्टेजचं काम नाही सेटअप रेडी झाले आपला आणि थोडीशी लाईट कमी आहे ऍक्च्युली आपल्याला तिकडे बसायचं होतं पण स्टेजवर बसायला दिलं आपल्याला त्यांनी तर सेटअप लावलं आपण दोन रोटो आहेत दोन ड्रम आहेत तीन कॉन्सेट आहे दोन तापडोल दोन ताशे असा सेटअप आहे आपला आजचा नेहमीप्रमाणे तर बघूया कशा व्हिडिओ काढायला भेटतात आपल्याला आता आपण तर डायरेक्ट वाजवायला चालू करू तेव्हाच भेटूया आधी मध्ये भेटलो तर भेटू पॅकअप झालेलं आहे आज काय जास्त आपण व्हिडिओ वगैरे काढल्या नाही थोड्याच काढल्या कारण की तुम्ही बघत असाल एकदम असा आपल्याला पाहिजे तसा उजेड नव्हता थोडासा काळोख होता त्यामुळे आपण कसा जरा व्हिडिओ वगैरे काढला नाही आणि पोरांनी पॅकअप एकदम पटापट करायला घेतलेलं आहे एकदम फास्ट फास्ट पॅकअप चालू आहे माऊले हेल्प कर ना जरा सामान भरतोय भाई तू वन साइड आहे ना आपल्याला फुल सपोर्ट करतो तू यार आपण वन साइड असतो आपण एक आपण कसं माहिती का हा आपण एक नंबरची कामं करतो दोन नंबरची ना अरे भाई बस काय हेच पाहिजे ना आपल्याला हे बावले
मावले आज जाम कमवले चल भर आज चक्कर ले लिंबू तू पण घालतोय सामान तुमचं बरं आहे फक्त व्हिडिओ काढायची आणि दुसऱ्याला सामान भरायला अरे मग जे आपले सगळे सपोर्टर आहेत आपली फॅमिली त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार कसं काय आम्ही व्हिडिओ काढतो अरे मग आता कसं आता तुम्ही नसतात ना तेव्हा जागेवर व्हिडिओ काढायला काय रे व्यंकी हो हो तू एकदम जोरात हो बोलतो रे एकदम बाकी आता बच्चे की जान चला चला पटापट मारते भाई आज फॉर्म मध्ये आहे तू फॉर्म मध्येच असतो आहे का नाही कुदल ना फावडे आपण कुठे आलोय नावडे तुझा काहीतरी डायलॉग फिक्सच आहे भाई मजा आली का नाही आज रोटो वाजवलाय नाही आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही नाही बस काय भाई भाई मस्त वाजवलं नाही आज रोटो तू लावली कुठे चला पॅकअप चालू आता पॅकअप करून घेतो मग भेटतो तुम्हाला पॅकअप वगैरे तर चालू आहे पण आता ना आपला माऊलीचा भाऊ भेटलाय लहानपणीचा जुडवा जुडवा भाऊ जुडवा भाऊ भेटलाय दाखवतो तू हा बघा माऊलीचा भाऊ आहे की नाही हे पप्पी दे उसको पप्पी दे गाल पेक अरे वा एक नंबर और एक और एक और एक ओटा हे ओटावर झाला ब्लॉक ओटावर द्यायला ब्लॉक झाला बघितला का माऊलीचा भाऊ कसा होता लाय कुठे भेटला तुला जत्रेत हरवलेलं लहानपणी आता भेटला इथे भेटला नावड्याला तळोजाला भेटला आता मला काहीतरी दोघं जण पण बोलले की आमच्या इथे मोठी जत्रा भरायची पण ती जत्रा सध्या बंद झाली म्हणून आता ते उघडणीस आणतील सध्या काहीतरी लॉकडाऊन मुळे त्यांनी 2 वर्ष काहीतरी जत्रा बंद केलेली होती पण आता त्यांचं म्हणणं आहे की चालू करतील आता माझा भाऊ पण भेटलाय म्हणून मी दरवर्षी आता नक्की येईन इकडे जत्रेला आणि काही कॉल असेल तेव्हा पण येईन नक्की नक्की चला चला बाय बाय चला आता झालं आता बघा पॅकअप वगैरे पण आपलं झालंय आता सामान घेऊन आपण डायरेक्ट टेम्पो नंतर मग डायरेक्ट आपापल्या घरी हा ब्लॉग वगैरे आपण आता काय हा ब्लॉग आपण जास्त काही ताणवत नाही हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि ह्याच्या पुढे पण आपले कंटिन्यू कॉल चालू आहेत पण कसं जरा आता रोज रोज ब्लॉग बनून जरा ना जरा हालत बेकार झाली आहे आता याच्या पुढे पण मी बनवणारच आहे थांबणार नाहीये पण आता शब्द देत नाही तुम्हाला कारण की समजा उद्या मी ब्लॉग बनवला नाही जर कामात असलो जर घाईघाईत ब्लॉग बनवला नाही तर म्हणून मी आता शब्द देत नाही तर चला हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद तर भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच टाटा बाय बाय जसं प्रेम आहे तसंच कायम ठेवा बाय